व्यवसाय म्हटलं की अनेक चढउतार आलेच. एखादा व्यवसाय सुरू करून तो लाखोंचा बनवायचा हे काही सोपं काम नाही. आजवर तुम्ही अनेक व्यावसायिकांच्या यशोगाथा ऐकल्या असतील किंवा पाहिल्या असतील. आज आपण अशाच एका युवकाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी वयाच्या 18 वर्षी व्यवसाय सुरू केला आहे आणि आज त्या व्यवसायाचे मूल्य लाखोच्या घरात नेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील अनादिसाई या तरुणाने एक वेगळी किमया हॉटेल व्यवसायातून केली आहे. चला तर मग पाहूयात त्याच्या या हॉटेल व्यवसायिकाबद्दल काय सांगतोय ते. नमस्कार, माधवराव अण्णा विश्वनाथ सांगे. मी वयाच्या कमी वर्षामध्येच हॉटेल धंद्यामध्ये एंटर केलं. म्हणजे काय झालं, शाळा जेव्हा शाळा चालू होती तेव्हा नॉर्मल सगळं हे होतं, आणि जेव्हा आम्ही डिप्लोमामध्ये गेलो, मी दुसऱ्या वर्षामध्ये होतो डिप्लोमाच्या, तेव्हा माझ्या घराकडूनच मला बोलले की तू व्यवसायामध्येच जा, कारण काय हे जॉब वगैरे त्यामध्ये काय जास्त पैसा नाही आहे. आपण व्यवसायामध्ये तरुण पिढीने जेवढा व्यवसायामध्ये आपलं आकलन जास्त होईल तेवढा आपली तरुण पिढी पुढे जाईल, त्या ह्याने मी व्यवसायामध्ये घुसलो. आणि व्यवसायामध्ये मला माझ्या वडिलांनी खूप सपोर्ट केला. माझे वडील मला बोलले की तुला जर व्यवसायामध्ये करायचं आहे तर तू पाठीमागे ज्या गोष्टी आहेत पळवाटा ज्या आहेत त्या पहिल्या बंद कर. हे सांगताना त्यांनी मला एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे तानाजी मालुसरे. तानाजी मालुसरे जेव्हा दोरीने वरती चढले, गडावरती चढले, तेव्हा त्यांनी सर्व दोऱ्या कापून टाकल्या. का कातर शिपाई पाठी पडू नये, त्यांना फक्त लढणं हेच एक त्यांच्यासमोर हे काम आहे हे त्यांना समजायला पाहिजे. लढल्याशिवाय त्यांना पर्याय नाही हे जेव्हा त्यांना समजेल तेव्हा ते शिपाई दिलेला जिंकू शकतात. त्या हेतूने त्याने ती पूर्णपणे रशियाला कापून टाकल्या. त्याचप्रमाणे मी माझा जो पळवाट आहे पूर्णपणे बंद केली आणि मी धंद्यामध्ये घुसलो. आज माझा व्यवसाय 3 वर्ष झाली यशस्वीपणे चालू आहे. हॉटेल अतिथी नावाने माझा व्यवसाय चालू केला. 18 वर्षानंतर मी या व्यवसायामध्ये जेव्हा सुरुवात केली बऱ्याच अडचणी आल्या, बऱ्याच माझ्याला अपयशसुद्धा आलं. सुरुवातीला अपयश आलं, पण त्या अपयशाने खचून न जाता आपण फक्त आपल्या धंद्याकडे आपण आपलं यश द्यायला पाहिजे, लक्ष द्यायला पाहिजे. या हेतूने मी चालत राहिलो आणि आज माझा धंदा चांगला चालू आहे. अनादि याने वडिलांच्या मार्गदर्शनाखाली हॉटेल व्यवसाय सुरू केला. अगदी रेल्वे स्टेशनच्या बाजूला भाड्याच्या जागेत त्याने हा व्यवसाय सुरुवात केली. घरगुती पद्धतीचे मालवणी जेवण त्याच्याकडे मिळत असल्याने ते आज प्रसिद्ध झाले आहे. मालवणी जेवणामध्ये शाकाहारी, मांसाहारी, सुरमई थाळी, बांगडा थाळी असे कोकणी घरगुती पद्धतीचे जेवण मिळते व त्यात जेवणाचे दर देखील कमी आहेत, त्यामुळे या हॉटेलात मोठी गर्दी पाहायला मिळते. या व्यवसायाविषयी सांगताना तो सांगतो की स्वतः देखील जेवण बनवतो, तसेच त्याच्या या व्यवसायामुळे 4 लोकांना रोजगार मिळाला आहे. या व्यवसायातून तो महिन्याकाठी 1 ते 1.5 लाखाचा निव्वळ नफा देखील आज कमवत आहे. त्याने या व्यवसायातून एक समाजासमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे. न्यूज 18 लोकलसाठी सित्राज परब, सिंधुदुर्ग.